नमस्कार, मी सुनील। आज आपण इयत्ता दुसरीच्या गणित विषयातील गट करून मोजणी या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारात जातो, आपल्या घरी असतो, शाळेत जातो, तर या ठिकाणी आपण अनेक वस्तूंशी आपला संबंध येत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजारात जातो, आपल्या घरी असतो, शाळेत जातो, तर या ठिकाणी आपण अनेक वस्तूंशी आपला संबंध येत असतो। आपण बाजारात गेल्यावर अनेक वस्तू पाहत असतो किंवा विकत घेत असतो। विकत घेत असताना दुकानदार आपल्याला त्या वस्तू मोजून देतो। उदाहरणार्थ, आपण जर कागद घ्यायला गेलो तर ते कागद तो आपल्याला मोजून देतो, 1, 2, 3, 4। जास्त जर कागद असतील, आपल्याला 50, 60, 100 कागद लागत असतील, तर मात्र मोजायला उशीर लागतो। मग अशा वेळेस तो काय करतो, 12 12 कागदांचे गट करून ठेवतो, एक एक डझन कागदांचे गट करून ठेवतो, म्हणजे ते मोजायला त्याला सोपं होतो आणि लवकर काम होतं। किंवा आपण केळी घ्यायची असेल आपल्याला बाजारातून, तर ती केळी सुद्धा तो केळीवाला आपल्याला डझनावर देत असतो। काळेपेटीतील काड्या त्या पेटीमध्ये असतात, ते देणं सोपं होतं। काळेपेटीतील काड्या मोजत बसण्यापेक्षा ते आपल्याला पेटीत घेणं सोयीचं होतं, विकणाऱ्यालाही ते सोयीचं होतं। म्हणून गट करणं ही क्रिया खूप महत्वाची असते। किंवा आपण जर 45 रुपयाच्या काही वस्तू घेतल्या, आपण जर त्या दुकानदाराला 45 रुपयाची नाणी दिली, तर त्याला किती उशीर लागेल, तो म्हणतो ही नाणी मी घेत नाही, तुम्ही याचे गट करून आणा। गट म्हणजे काय, याचे बंदरूप बंधे करून आणा असं तो आपल्याला सांगतो। 10 10 रुपयाचे नोटा करून आणा असं तो आपल्याला सांगतो। म्हणजे गट करणं हे खूप महत्वाचं असतं आणि आपल्या दशमान पद्धतीमध्ये 10 10 चे गट केलेले असतात। त्या गट केल्यामुळे आपल्याला पुढील क्रिया, मोजणीची क्रिया ही अतिशय सोपी आणि व्यवस्थित आणि गतिमान होते, आपल्याला उशीर लागत नाही। तर अशा पद्धतीने गट करून मोजणी करण्याचे काय फायदे आहेत, गट कसे करावे, गट न केल्यास काय होतं, ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचे आहे।